आणि आता सांगलीमधून दुष्काळाची दाहकता सांगणारा एक वास्तव आपल्यासमोर घेऊन आलोय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी हे ओसाड पडलेलं गाव म्हणून आता नावारूपास येत आहे. कारण या गावातली माणसांची संख्या मोठ्या संख्येनं कमी झाली असून अनेक रस्ते ओस पडलेत. कायमचा दुष्काळ, हाताला ना रोजगार, ना प्यायला पाणी, ना जनावरांना चारा, त्यामुळे जगावं तरी कसं हा प्रश्न निर्माण झाल्यावरती या गावातील अनेक जणांनी रोजगारासाठी गाव सोडलंय. यंदा पावसाने बनगरवाडीकडे पुरती पाट फिरवली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत, झाडे झुडपे वाळून कोळ होत आहेत. दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतराचं भीषण वास्तव बनगरवाडी या व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकावर आधारित सिनेमातून मांडण्यात आलं होतं. तशाच परिस्थितीशी सामना सांगली जिल्ह्यातील लोकांना करावा लागतोय. दुष्काळामुळे आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी अक्षरशः ओस पडलंय. पाणी, चारा आणि रोजगाराच्या अभावामुळे ग्रामस्थांवर गाव सोडण्याची वेळ आलीय. पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामस्थांनी शहराची वाट धरलीय. त्यामुळे गावात आता केवळ म्हातारी माणसं घर सांभाळण्यासाठी उरलीय. अतिशय भीषण दुष्काळ आहे. लोक या ठिकाणी स्थलांतर झालेले आहेत, अजूनही होण्याच्या परिस्थिती मार्गावर आहेत. आज जवळजवळ सातारा जिल्ह्यातील कराड येथे जवळजवळ 15 ते 20 कुटुंब आता सध्या स्थलांतरित झालेले आहेत. जित्राबाला चारा नाही आणि पाऊस नाही, खावाव काय? 3,000 ते 3,500 वैरण चालली आहे. घालायची कशी, आणायची कुठलं पैसे, द्यायचं कुठलं काय? शेतीत तर काही पिकत नाही, काय नाही, दुष्काळच पडलाय मोठा. गावात 4 दिवसातून एकदा पाण्याचा टँकर येतो, मात्र ते पाणी माणसं आणि जनावरांना काही पुरत नाही. विहिरी आणि हातपंप कोरडे पडल्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते. गावातली लोक स्थलांतरित बऱ्यापैकी झाले. 30 ते 40% लोक मुंबईला म्हातारी कामगार म्हणून गेलेत, काही सांगली साईडला व्यापार करतात. जनावरांना चारा नाही, पाणी नाही, वेळेत काही नाही. 5-4 दिवसानं टँकर येते, 200 लिटरचा बॅरल पाणी देते, परत काय नाही, परत नाही पाणी, चारा छावण्या काय नाही. पावणे 2,000 लोकवस्ती असलेल्या लेंगरेवाडीत मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा असून दुष्काळामुळे त्या करपून गेल्या आहेत. दुष्काळामुळे लेंगरेवाडीचं वाळवंट झालं असून निवडणुकीत मतांसाठी वारंवार पायधूळ झाडणारे नेते आणि मंत्र्यांना या गावाचा सपशेल विसर पडलाय. आसिफ मुर्सल, न्यूज 18 लोकमत, सांगली.